विद्यार्थी मित्रांनो, मी आपले स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल वरती डू द मॅथ्स 1 2 3। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सातवीच्या पाठ्यपुस्तकामधील पहिलं प्रकरण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आहे ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन। त्यातला पहिला घटक आपण पाहणार आहोत अँगल बायसेक्टर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं अँगल म्हणजे काय, अँगल बायसेक्टर म्हणजे काय, तो कसा करतात, तरी पण आपण रिव्हिजन म्हणून या ठिकाणी अँगल बायसेक्टर काढून पाहणार आहोत। सपोज मी एक अँगल घेतो या ठिकाणी, हा एक माझा अँगल आहे। या अँगलचं नाव मी देण्यासाठी काही लेटर्स वापरतो। या आर्मवरती मी ए हा पॉईंट घेतला आहे, या ठिकाणी हा व्हर्टेक्स त्याला मी नाव दिलं आहे बी, या ठिकाणी या आर्मवरती एक पॉईंट घेतला त्याला नाव दिलं मी सी। दिस इज द अँगल ए बी सी। आता या अँगल ए बी सीचे आपल्याला दोन पार्ट करायचे आहेत। द रे बाय विच दिस अँगल इज डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट इज कॉल्ड एज अ अँगल बाय सेक्टर। हिअर टू ड्रॉ अ अँगल बाय सेक्टर वी विल यूज कंपास। इन कंपास पुट पेन्सिल प्रॉपरली, then put metal tip on vertex and draw a arc intersecting to both side। आता या ठिकाणी या दोन्ही साईडला या आर्कने काय केलं, इंटरसेक्ट केलं। तर या इंटरसेक्शनच्या ठिकाणी आपल्याला दोन पॉईंट मिळाले, हा एक पॉईंट मिळाला आपल्याला या ठिकाणी आणि दुसरा पॉईंट या ठिकाणी मिळाला। या दोन्ही पॉईंटला तुम्ही तुमच्या माहितीसाठी आपण नाव देऊ शकतो या ठिकाणी, याला नाव दिलं आपण एक्स आणि याला नाव दिलं आपण वाय। आता एक्स आणि वाय हे जे दोन पॉईंट आपल्याला मिळाले, त्या पॉईंटवरती आपण जर मेटल टिप ठेवली तर आणि आतल्या भागामध्ये इन द इंटिरियर रिजन ऑफ एन अँगल वी विल ड्रॉ टू आर्क इंटरसेक्टिंग टू इच अदर। पुट फर्स्ट मेटल टिप ऑन एक्स पॉईंट अँड ड्रॉ एन आर्क इन साईड द सॉरी इंटिरियर इन द इंटिरियर रिजन ऑफ अ अँगल। दिस इज द वन आर्क drawn in the interior region of angle from point x। now keeping the same distance in the compass we will draw another arc intersecting the previous one like this। here we find that these two arcs are intersecting each other in the interior region, there we get a one point। this is the point of intersection of these two arc। now mark this point and give a proper name। suppose I give name r, okay। now draw an ray passing through this point r and originating from vertex b। from vertex b passing through the point r we draw an ray। this ray that is BR is dividing angle ABC into two equal part। this is the first part and this is the second part, okay, two parts, angle ABR and angle RBC, these are the two equal parts of angle ABC formed by an angle bisector ray that is BR। here in this way we will draw an angle bisector। angle bisector is nothing but a ray by which an angle gets divided into two equal part। now we will see second topic, the property of the angles bisector of a triangle। in case of a triangle there are three angles, okay, 1 2 3। we will draw bisector of each and every angle। या अँगलचं पण आपण बायसेक्टर काढू, या अँगलचं पण आपण बायसेक्टर काढू आणि या अँगलचं पण आपण बायसेक्टर काढू आणि हे बायसेक्टर पुढे जाऊन काय करतात त्याची प्रॉपर्टी आपल्याला लर्न करायची, की एकमेकांना इंटरसेक्ट करतात की नाही करत, की एकाच पॉईंटमध्ये मिळतात की नाही मिळत, हे आपल्याला चेक करायचंय। म्हणजे आपल्याला काय बघायचंय, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, म्हणजे ट्रायंगलचे तीनही अँगल बायसेक्टर काढायचे आणि त्याच्याबद्दलची जी प्रॉपर्टी ती आपल्याला अभ्यासायची आहे। त्यासाठी आपण सगळ्यात आधी एक घेऊ, एक ट्रायंगल काढू। माझ्याकडे एक ट्रायंगल काढलेला आहे, ट्रायंगल एक्स वाय झेड। आता हा जो ट्रायंगल आहे याचे तीन अँगल्स आहेत, ते आपल्याला बायसेक्ट करायचे आहेत, त्यांना प्रत्येक अँगलचा आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे। त्यासाठी आपण कंपास घेऊ, कंपासमध्ये पेन्सिल व्यवस्थित लावून घ्या। मी स्केचपेन लावला कारण तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून। तर पहिली कृती काय असते, की जो मेटल टीप असतो त्या अँगलच्या व्हर्टेक्सवरती ठेवायचा, ज्या अँगल आपल्याला बायसेक्ट करायचं त्या अँगलच्या व्हर्टेक्सवर ठेवायचं। त्यानंतर एक आर्क काढून घ्यायची, अशा प्रकारे काढायची की ती दोन्ही आर्मला इंटरसेक्ट करेल। या दोन्ही आर्मला इंटरसेक्ट केलेल्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, पॉईंट मिळतील। हे जे दोन पॉईंट मिळतील, त्या दोन पॉईंट नंतर आतल्या रिजनमध्ये आणखी दोन आर्क काढायच्यात एकमेकांना इंटरसेक्ट करणाऱ्या। मी हे जे अंतर थोडं वाढून घेतो आणि या ठिकाणी मी दोन आर्क काढल्यात की ज्या एकमेकांना इंटरसेक्ट करतात।
आता मात्र हे डिस्टन्स कायम ठेवायचं आहे आपण, ठीक आहे. हे दोन आर्क एकमेकांना इंटरसेक्ट केले, आता यांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन होता तो या ठिकाणी मला मिळाला. त्यामधनं जाणारी मी एक रे या ठिकाणी काढून घेईल, ती रे काय असेल माझी, या अँगल वायची बायसेक्टर असेल. द बायसेक्टर ऑफ एन अँगल वाय इज धिस रे पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ धिस टू आर्क. या रेला मी या ठिकाणी पॉइंट न घेतो आणि त्याला नाव देतो ए. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की हा जो वाय ए रे आहे हा अँगल बायसेक्टर आहे. कोणत्या अँगलचा? वायचा. त्याचे त्यांनी काय केले? दोन पार्ट केले. आता सेम याच मेथडने मला हा झेड अँगल पण मला बायसेक्ट करायचा आणि एक्स पण बायसेक्ट करायचा आहे. तर आधी मी झेड घेतो. जर आपल्याला अशा पद्धतीने काढता येत नसेल तर आपण थोडं वहीला काय करायचं, फिरवून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ते सोयीचं जाईल. पण मी असंच राहू देतो. बघा या ठिकाणी परत काय घ्यायचं, आपल्याला आपला कंपास घ्यायचा आहे. कंपासचं मेटल टिप कुठे ठेवायची? झेड वर. आणि या दोन्ही आर्मला इंटरसेक्ट करेल असा एक आर्क काढून घ्यायचा आहे. काढला आपण हा एक आर्क, नंतर कंपासमधलं अंतर कायम ठेवा, फिक्स ठेवा किंवा थोडंसं वाढून घ्या, आणि इंटेरियर रिजनमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतील असे दोन आर्क काढा. ठीक आहे, या ठिकाणी हे दोन आर्क एकमेकाला इंटरसेक्ट करतात. या ठिकाणी मला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा मिळाला आहे. या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून मी आता हा एक रे काढणार की जो अँगल झेडचे दोन समान भाग करतोय. ठीक आहे, आता या रेवरती मी या ठिकाणी एक पॉइंट घेतो, बी पॉइंट. माझा रे कोणता झाला? झेड बी. हा कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे? झेड अँगलचा. त्याचे त्यांनी दोन सारखे भाग केले. आता मला एक अँगल उरलाय माझा ट्रायंगलचा, तो की एक्स. त्याचे पण मला सेम कृती करायची आहे, जशी आपण अँगल बायसेक्टर काढताना करतो त्याचप्रमाणे सेम कृती करायची आहे. कंपासमध्ये थोडंसं अंतर घ्या आपल्या सोयीनुसार आणि मेटल टिप एक्सवर ठेवा आणि दोन्ही आर्कला इंटरसेक्ट करेल असा एक आर्क काढा. आता हे जे दोन पॉईंट आपल्याला मिळाले या ठिकाणी, हा एक पॉईंट मिळाला आणि हा एक पॉईंट मिळाला. या पॉईंटवरती आता मेटल टिप ठेवायची कंपासची आणि इंटेरियर रिजनमध्ये मध्ये दोन आर्क काढायचे जे एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील. या ठिकाणी मी काढतो, हा एक आर्क मी काढला, त्यानंतर हा दुसरा आर्क मी काढला. या दोन्ही आर्कनी एकमेकांना या ठिकाणी छेदलंय, इंटरसेक्ट केलंय. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे या पॉईंटमधून मी एक रे काढेल की जो एक्समधून ओरिजिन झालेला असेल. या पद्धतीने पट्टीचा वापर करायचा रुलरचा आणि हा एक रे आपण या ठिकाणी काढणार. या ठिकाणी हे तीनही जे अँगल बायसेक्टर्स आहेत ते तिघांनी काय केलंय? एकमेकाला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलंय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की थ्री अँगलचे जे थ्री अँगल बायसेक्टर आहेत ट्रायंगलमध्ये हे तिघही काय आहे? कॉन्क्युरंट आहेत. ते एकाच पॉईंटमध्ये एकमेकांना छेदतात. म्हणजे त्यांना आपण मराठीमध्ये काय म्हणू? एक संपाती आहे. एकाच बिंदूमध्ये येऊन ते एकमेकांना भेटत आहेत. याचा हा अँगल बायसेक्टर, याचा हा अँगल बायसेक्टर आणि याचा हा एक्स सी नावाचा अँगल बायसेक्टर, हे सगळे एकाच पॉईंटमध्ये आले. आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स आहे, त्याला मी समजा पी नाव दिलं. हा पी पॉइंट कुठे आहे? ट्रायंगलच्या इंटेरियर रिजनमध्ये. म्हणजे आपल्याला ही प्रॉपर्टी लक्षात आली असेल, द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल सेज दॅट ऑल द थ्री अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्क्युरंट टू इच अदर. दिस इज द प्रॉपर्टी. नाऊ वी विल ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम धिस पॉइंट पी ऑफ कॉन्क्युरन्स ऑन ऑल द थ्री साईड्स. तर परपेंडिक्युलर ड्रॉ करायला आपण काय वापरणार आहोत? या ठिकाणी सेट स्क्वेअर वापरणार. सेट स्क्वेअरला व्यवस्थित लावून घ्या आणि या पॉईंटमधनं काय करा? परपेंडिक्युलर ड्रॉ करा. त्यासाठी मी आता वेगळा पेन घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी हा लाल पेन घेतो. या ठिकाणी हा परपेंडिक्युलर मी या ठिकाणी टाकला आहे या पॉईंटमधनं राईट अँगलमध्ये या ठिकाणी. नंतर या सेगमेंटवरती टाकायचं आहे. मी याला असं बरोबर लावा, ही साईड या रेला जुळून घ्या आणि याला सपोर्टला अशी पट्टी लावून घ्या तुम्ही, आणि त्या पट्टीच्या मदतीने याला असा सरकवत नाही पीपर्यंत. आला हा पीपर्यंत, ठीक आहे, हा झाला या ठिकाणी परपेंडिक्युलर. नंतर या साईडवरती पण तसंच आपण परपेंडिक्युलर काढून घेऊ.
या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जो की तीनही अँगलच्या बायसेक्टरचा पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स आहे. त्या पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स वरून आपण हे तीन काय केले, परपेंडिक्युलर ड्रॉ केले, तिघही साईडवरती ड्रॉ केले. ठीक आहे, हा आपला पॉइंट पी, पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स ऑफ थ्री अँगल बायसेक्टर. आणि त्या पॉइंटमधून आपण हे तीन परपेंडिक्युलर टाकले, तर ज्या ठिकाणी परपेंडिक्युलर टाकले त्या पॉइंटला आपण नाव देऊ. आता या पॉइंटला मी नाव दिलं समजा आर, याला नाव दिलं यस, याला नाव दिलं टी, हा पॉइंट. ठीक आहे, माझे तीन पॉइंट मिळाले, मला आता तीन सेगमेंट मिळाले. आता हे तिघही सेगमेंट कसे, यांची लांबी कशी, ते आपण मोजणार आहोत. त्यासाठी आपण डिवायडरचा वापर करणार आहोत किंवा आपण कंपासच्या मदतीने पण चेक करू शकाल. पहा या ठिकाणी जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर या ठिकाणी पण आलंय आणि तेवढंच अंतर या ठिकाणी पण आलं. म्हणजे तिघही जे परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केले या पी पॉइंटपासून हे कसे आहेत, सारख्या अंतरावरती आहेत, त्यांचं अंतर सारखं आहे. म्हणजे हा पी पॉइंट या टी पासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढाच तो या एस पासून आहे आणि आर पासून आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम दिस पी पॉइंट ऑन ऑल द थ्री साईड, दॅट इज पी टी इज इक्वल टू लेंथ ऑफ पी आर इज इक्वल टू लेंथ ऑफ परपेंडिक्युलर पी एस. या तिघांचं माप कसं आहे, सारखं आहे. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं असेल की आपण जे काही परपेंडिक्युलर ड्रॉ केले पी टी पी एस आणि पी आर हे तिघही परपेंडिक्युलर तीन साईडवर आपण ड्रॉ केले. या एक्स वाय एक्स झेड साईडवरती आपण पी टी ड्रॉ केला, एक्स झेड साईडवरती आपण पी एस ड्रॉ केला आणि एक्स वाय साईडवरती आपण पी आर ड्रॉ केला. तर ह्या तिघांची लांबी कशी आली, सारखी आली.